आपणास कदाचित हे माहीत नसेल, परंतु वनस्पती प्रजननाची फळे आपण दररोज चाखतो. खरं तर आपण जे खातो त्यापैकी बहुतांश भाग हा त्याशिवाय अस्तित्वात असूच शकत नाही. वनस्पतींचे प्रजनन अनेक हजारो वर्षांपूर्वी सुरू झाले, जेव्हा आपल्या पूर्वजांनी प्रथम शेती करण्यास सुरुवात केली. सर्वोत्कृष्ट वनस्पतींची निवड करून आणि अधिक कालावधीत त्यांचे प्रजनन करून प्राचीन शेतकऱ्यांनी चवदार, अधिक पौष्टिक आणि अधिक काटक अशा पिकांची लागवड केली. 19व्या शतकातील ऑस्ट्रियन महंत ग्रेगर मेंडल यांनी वनस्पतींची वैशिष्ट्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कशी पुढे जातात हे शोधण्यास सुरुवात केली. यामुळे वनस्पती अनुवंशिक शास्त्राच्या आधुनिक आकलनाचा पाया घातला गेला. जसजशी वर्षे निघून गेली तशी वनस्पती संवर्धकांची शेतीविषयक समज वाढत गेली. 20व्या शतकात आपण जेनेटिक्स, DNA, जेनेटिक कोड आणि संपूर्ण जिनोमचा अर्थ कसा लावायचा याबद्दलचे तंत्रज्ञान समजून घेण्यात अविश्वसनीय प्रगती केली. यातील प्रत्येक घडामोडीमुळे चांगल्या पिकाची पैदास करण्याची आपली क्षमता वाढवली आहे. आज वनस्पती प्रजननाच्या कार्याचा कसा उपयोग करून घ्यायचा यासाठी आपली प्रगती अजूनही सुरूच आहे, परंतु आपल्याला वनस्पतींवरील रोग आणि कीटकांचा जागतिक प्रसार, नैसर्गिक स्रोत कमी होणे, हवामान बदल आणि आकाशाला भिडणारी लोकसंख्या या नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांना सामोरे जातानाच प्रगतीचाही वेग राखण्यासाठी सुरक्षित आणि टिकाऊ मार्गाने शेतकऱ्यांना मदत करणे हे सातत्याने वनस्पती संवर्धकांचे लक्ष आहे. अनुवंशिकतेबद्दलच्या आमच्या आकलनाला धन्यवाद. आता आम्हाला जनुकांच्या स्तरावर वनस्पतींचे प्रजनन कसे कार्य करते हे समजले. जेव्हा शास्त्रज्ञ सांगितलेल्या दोन वनस्पतींचे जनुक एकत्र करतात तेव्हा त्यांच्या संततीत दोन्ही पालकांची मिश्र वैशिष्ट्ये असतात. परंतु वनस्पती शास्त्रज्ञांनी एक इच्छित गुणधर्म मिळवण्यासाठी निवडकपणे अनेक पिढ्यांसाठी वनस्पतींचे प्रजनन केले पाहिजे, जी प्रक्रिया अनेक वर्ष चालते. आता नाविन्यपूर्ण जनुकीय संपादन तंत्रे वनस्पती शास्त्रज्ञांना वनस्पतीच्या कुळाकडून DNA ची माहिती त्याच्या स्वतःच्या जैविक प्रक्रियांचा वापर करून थेटपणे जमा करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी किंवा विशिष्ट जनुकीय माहिती पुनर्स्थापित करण्यासाठी परवानगी देते. अगदी पारंपरिक वनस्पती प्रजननाप्रमाणेच, परंतु अधिक अचूक आणि कार्यक्षमतेसह, ज्याची आपण आधुनिक काळात अपेक्षा केली आहे. संपूर्ण इतिहासात ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे नाविन्यपूर्ण प्रयोग आणि विज्ञान वापरूनच दिली आहेत. यापुढे भविष्यात काय अपेक्षित आहे? अधिक शाश्वत अन्न उत्पादन, अधिक चवदार आणि पौष्टिक उत्पादन, दुष्काळ आणि रोगांपासून वनस्पतींचे वाढलेले संरक्षण. पिढ्यानपिढ्या तंतोतंत पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या मूलभूत तत्वांना आवश्यक बदल करून स्वीकारल्याने आजच्या विकसनशील वनस्पती प्रजनन पद्धती 21व्या शतकातील आव्हाने स्वीकारण्यास सज्ज आहेत.